सद्गुरु मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? आता मी पण मस्त आहे. नेचर ब्लॉक रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर इथे मॉल आहे आणि ह्या मॉलमध्ये बघा किती सुंदर असं साईबाबांची मूर्ती आहे. तर मी दाखवणार आहे तुम्हाला अगोदर इथलं मॉलमधलं, पण त्या अगोदर इथे मुख दर्शन घ्यायला, म्हणजे साईबाबांचं दर्शन घ्यायला इथे आम्ही निघालेलो आहोत. तर बघा मैत्रिणींनो, इथे आता इतकी गर्दी आहे साईबाबांच्या दर्शनासाठी, आणि सुट्टीचा वार आहे म्हणूनच मैत्रिणींनो इथे मी मुख दर्शन घेतलेलं आहे. मुख दर्शन म्हणजे साईबाबांचं लांबून दर्शन मिळते आणि रांग लावायला 2-3 तास लागतील, कारण खूप गर्दी होती आणि त्याच्यामुळे इथे मी मुख दर्शन बघा इथने घेतलेलं आहे. इथनं खूप लांबून दर्शन भेटतं साईबाबांचं. तर मैत्रिणींनो, इतकी महामोर गर्दी आहे इथे. तर इथे खूप पाहण्यासारखं आहे शिर्डीला. तर मी नेक्स्ट टाईम मी नक्की तुम्हाला दाखवीन निंबाचं झाड, जिथे आराम करत होते साईबाबा. आणि त्याच्यानंतर साईबाबा जिथे स्वयंपाक, म्हणजे आपले जेवण करून घालायचे लोकांना, आणि त्यांचे प्रत्येक म्हणजे जे जे पॉईंट आहेत जिथं तिथं समाधी वगैरे सर्व काही मी नक्की तुम्हाला शेअर करीन. पण आता हा छोटासा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो. तर इथे मॉलमध्ये जेव्हा आम्ही आलो तर साईबाबांचं म्हणजे खूप छान छान अशा मूर्त्या रेखाटलेल्या म्हणजे आहेत, ज्या त्यांच्या जीवनात जे घडलेलं आहे ते इथं दाखवलेलं आहे. तर आपण चला पाहूया, आणि खूप छान पाहून प्रसन्न वाटते. तर मैत्रिणींनो, तुम्ही इकडे पाहू शकता, म्हणजे साईबाबांच्या जे जे जीवनात जे जे घडलेलं आहे त्याचं इथे सर्व काही आहे रूपांतर. इथे आहे गाय वासरू आणि खूप पाहण्यासारखं आहे. तर तुम्ही पण नक्की या, तुम्हालाही खूप आवडेल. खूप पाहण्यासारखं आहे आणि छोटासा व्हिडिओ आहे, तर मी नक्की आणखीन व्हिडिओ तुम्हाला दाखवेन शिर्डीला गेल्यावर. तर आत्ता इथे गर्दी असल्यामुळे मी जास्त काही दाखवू शकले नाही. तर मैत्रिणींनो, हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.